मुत्सुकी दीपक। नमस्कार मित्रांनो, जय महाकाल। मी आज आलेलो आहे नितूर येथे। मुत्सुके भरत यांच्या हौदामध्ये साप आढळून आलेला आहे आणि त्यांनी मला कॉल केलेला आहे। तरी बघू थोड्याच वेळात कोणत्या जातीचा साप आहे। तरी चला जय महाकाल। मित्रांनो, हे आमचे मित्र, यांनी मला कॉल केलेला आहे की यांच्या हौदामध्ये साप पडलेला आहे। भरत मुचुटे नीटूर यांच्या हौदामध्ये साप पडलेला आहे। ही जी ठिकाण आहे मित्रांनो, हे पूर्ण ठिकाण सापाचा एरिया आहे। सगळे मातीचं बांधकाम आहे, जुनं बांधकाम आहे। हे सगळे सांधी आहेत, याच्या सांधीतून हा साप आलेला आहे आणि आतमध्ये या हौदामध्ये पडलेला आहे। तरी बघा, हा साप तस्कर जातीचा साप आहे हा। आणि हा साप बिनविषारी आहे मित्रांनो, तस्कर। तरी चला याला आपण व्यवस्थित रेस्क्यू करू। का बघा, थोड्याच वेळामध्ये बघा, हा बघा मित्रांनो, हा बघा तस्कर हौदामध्ये पडलेला आहे। लहान साईज मध्ये आहे हा। बघा, मानेवर दोन पट्टे आणि मानेपासून पोटापर्यंत थोडा भाग हा जो आहे हा असं जाळीदार नक्षी आहे। आणि ह्याच्या अंगावरून पोटापासून ते शेपटीपर्यंत चॉकलेटी गडद पट्टा असतो। हा एकदम शांत स्वभावाचा साप आहे हा। आणि जेव्हा हा रागाला येतो तेव्हा हा बाईट करतो। चला याला आपण सुकृ व्यवस्थित हँडलिंग केलं आहे आणि याला बाहेर घेतलं आहे। बिनविषारी साप आहे, त्याच्यापासून काही धोका नाही। ही जी भीती आहे तर मातीच्या भीतीमुळे ती चढलेला आहे आणि त्या हौदात पडलेला आहे। एकदम शांत आणि बिनविषारी, काही धोका नाही याच्यापासून। आणि असे साप जर कुठे निघाले तर मारू नका, जवळच्या सर्प मित्रांना कॉल करा। चला